तुम्ही इथे पाहू शकता आपला छोले चाट इतका जबरदस्त तयार झालेला आहे ना, क्या बात आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण समोसा फोडून घातल्यामुळे समोसा आणि छोलेचं जे कॉम्बिनेशन आहे ना एकदम अफलातून तयार झालेलं आहे, जबरदस्त। आणि तुम्हाला एक पर्सनली सांगू, तुमच्या घरी कधी पार्टीचा बेत वगैरे असेल किंवा इव्हिनिंगचा स्नॅक्स म्हणून काही खायचा प्रयत्न करत असाल किंवा ट्राय करत असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। आणि टेस्ट बद्दल जर बोलायचं झालं तर टेस्ट एकदम तिखट, चटपटा, खट्टा, मिठा अशी एकदम सुपर टेस्ट या चाटमधून मिळणार आहे। रेसिपी एकदम सिंपल आणि लाजवाब आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझे तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे समोसा छोले चाट आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। मी इथे काबुली चणे घेतलेले आहेत आणि कुकरला 3 शिट्या लावून उकडून घेतलेले आहेत। आणि उकडताना यामध्ये मी हळद, आवला सुपारी आणि मीठ हे सोबत घालून मी उकडून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे कांदा गोलगोल कापून घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं, हिंग, जिरं आणि हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यानंतर ठेचलेलं आलं लसूण, त्यानंतर मी इथे पुदिन्याची तिखट चटणी घेतलेली आहे, चिंचेची गोड चटणी, बारीक शेव, पापडी किंवा पुरी। आणि मी इथे 2 समोसे घेतलेले आहेत, काप केलेले टॅमॅटो। आणि मी इथे मसाल्यामध्ये काळी मिरची पूड घेतलेले आहे, त्यानंतर मी इथे टाटा संपन्नचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, हळद, धणा पावडर, चाट मसाला, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, भाजलेली जिरा पावडर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। चला आता आपण पटकन छोले बनवायला सुरुवात करूया। तर मी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि गॅस ना आपल्याला स्लो ठेवायचा आहे। तेल तापल्याच्या नंतर यामध्ये आपण जिरं घालूया, कढीपत्त्याची पानं, हिंग, कांदा, थोडासा आपण कांदा येतो परतून घेऊया। आणि कांदा परतून झाल्याच्या नंतर आपण हे आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते सुद्धा घालूया। आता आपल्याला हे आलं लसूण आहे ना ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता आपलं आलं लसूण सुद्धा परतून झालेलं आहे। तर आता त्यामध्ये आपण हे बाकीचे मसाले आहेत ना ते सुद्धा घालूया, हळद, धणा पावडर आणि हा टाटा संपन्नचा किचन किंग मसाला। टाटा संपन्न मसाला संपूर्ण खड्या मसाल्यापासून बनवलेला असून त्याचे नॅचरल ऑइल कुठेही रिड्यूस केले जात नाही, त्यामुळे तुम्हाला या मसाल्याचा फुल ऑफ फ्लेवर मिळतो। नॅचरल ऑइल या मसाल्यामध्ये त्याचा अनोखा स्वाद देतोच, पण त्यासोबत तुम्हाला परिचित असलेले सर्व गुणांचे फायदेही देतात। आता टाटा संपन्नचे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही अमेझॉन वरून सुद्धा ऑर्डर करू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की तपासून घ्या। आणि हे मसाले सुद्धा ना थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपल्याला। चला आता त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर आहे ना बारीक चिरलेली ती घालूया। आणि त्यानंतर आपण हे छोले सुद्धा घालूया। आता आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता बघा आपण चाटसाठी छोले बनवतो आणि चपातीसाठी छोले बनवतो या दोघांमध्ये ना फरक आहे। चाटसाठी जे छोले असतात ना ते एकदम चटपटीत असतात, तर आज आपल्याला तसेच बनवायचे आहेत। क्या बात आहे, म्हणजे तो चाटचा फील आज आपल्या किचन मध्ये येणार एवढं मात्र नक्की। हो जबरदस्त। आता यामध्ये आपल्याला मीठ वगैरे नाही घालायचं आहे, कारण अगोदर शिजवताना ना आपण मीठ घातलेलं आहे। आणि नंतर आपल्याला चाट बनवायचा आहे ना तर चाट मसाला सुद्धा यामध्ये जाईल। चला ते यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची वाप काढून घेऊया। आणि गॅस आपल्याला ना मध्यम ठेवायचा आहे। चला आता आपण झाकण खोलूया। हा हे बघा आपले छोले आहेत ना तयार झालेले आहेत। आता आपण काय करूया, गॅस आहे ना तो बंद करून घेऊया। आता मी इथे काचेचा वाडगा घेतलेला आहे, तर इथे समोसे आहेत ना ते आपण कुस्करून घालूया। आता यामध्ये आपण तयार केलेले छोले आहेत ना ते घालूया। आता आपण ना चटणी घालूया पुदिन्याची, त्यानंतर ही चिंचेची गोड चटणी, त्यानंतर यामध्ये जाईल कांदा,
आत्ता आपण यामध्ये टोमॅटो घालूया आणि त्यानंतर यामध्ये जाईल हिरवी मिरची। आता तुम्ही नाही घातली ना तरी पण चालेल, थोडीशीच घालते मी। थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर आपण बाकीचे मसाले सुद्धा घालूया। ही लाल मिरची पावडर आणि थोडं थोडंच आपल्याला मसाले घालायचे आहेत। ही भाजलेली जिरा पावडर, काली मिरी पूड, त्यानंतर चाट मसाला आणि हा लिंबूसुद्धा ना आपल्याला पिळून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, थोडं सांभाळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर समोसाची रेसिपी हवी असेल ना तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ही रेसिपी आणि या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शनसुद्धा केलेली आहे। आणि यासोबत तुम्हाला पापडी किंवा पुदिन्याची चटणी आणि चिंचेची गोड चटणी ह्या सर्व रेसिपी जर तुम्हाला हवी असतील तर या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि यांच्याही रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत। काळजी करायचं काहीच टेन्शन नाही। चला आता आपलं हे एकजीव झालेलं आहे तर आता आपण काय करूया, बाउलमध्ये काढून घेऊया। थोडीशी यावरती आपण बारीक चिरलेली मिरची घालूया। त्यानंतर ही पापडी आहे ना ते आपण कुसकुरून घालूया। त्यानंतर हा कांदा आणि आता ही पुदिन्याची चटणी घालूया। ही चिंचेची गोड चटणी थोडेसे टोमॅटो घालूया आणि ही बारीक शेव। आता यावरती थोडंसं काळी मिरी घालूया, जिरा पावडर, चाट मसाला, मिरची पावडर आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर। आता मी तर सांगतो तुम्हाला असा जबरदस्त चटपटीत चाट आहे ना कोणत्याही ठेल्यावरती किंवा कोणत्याही लोकल गाडीवरती सेंटरवरती मिळणं आहे ना मुश्किल आहे। म्हणून मित्रांनो लगेच ही रेसिपी आहे ना घरी ट्राय करायला सुरुवात करायची आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की चटपटा खमंग रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका, इंस्टाग्राम आय डीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक तुमच्या आवडीची चाट रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।